मध्ये तुम्ही जे प्रश्न दिला इच्छुक आहात आता 100% मी निवडणूक लढणार आणि काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक मी लढणार. आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. आपण पालकमंत्र्यांच्या विविध विषयावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काय सांगाल आम्ही जिल्हा नियोजनमध्ये पालकमंत्र्यांना? मी ह्या ठिकाणी गुरुद्वाऱ्याला सचखंड गुरुद्वारा असा आहे, भारतातली काशी म्हणून ओळखलं जातं, आणि त्या ठिकाणी लोकयुक्त अध्यक्ष द्यावा आणि कोर्टानं सुद्धा निर्देश दिले की इलेक्शन घेऊन अध्यक्ष नेमावा, ती एक मागणी केली. दुसरं चोपाळा येथील 33 किलो केंद्र मंजूर झालेलं आहे आणि जागा बी उपलब्ध आहे. ती जागा नाही का पशुवैद्यकीय दवाखान्याची, त्या ठिकाणी ती जागा उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे गुरुद्वाराचा रस्ता गुरुद्वाराकरता त्या ठिकाणी 33 केंद्र उपलब्ध आहे, आणि ते कापूस मंडळाची जागा आहे, ती जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणेच नांदेड मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन झालेली आहे, पण ती ड्रेन लाईन 7-8 फूट गेली आहे आणि त्याचा काळी माती वर आलेली आहे, आणि लोकांना असं वाटत आहे की कसं काय आपण खेड्यात आहोत. त्याकरता त्या ठिकाणी काही नियोजन लागलं नाही, त्याकरता सुद्धा त्या निधीचं नियोजन लावून निधी उपलब्ध करणं याप्रमाणे प्रमुखाने मागणी केलेली आहे. नांदेड शहरामध्ये विविध भागामध्ये रस्त्यावरची दुरावस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाला याकडे लक्ष आहे, महानगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे. काय सांगायला नाही, माझं मत एवढंच आहे की बघा, आता मोठ्या प्रमाणात नाही का ना ड्रेनेज लाईनचं मोठं अमृतून फार मोठं काम झालं आहे, आणि त्याकरता शासनाकडून काही निधी महानगरपालिकेला दिला नाही, आणि त्यानं स्वखर्चातून त्यानं तो एवढा मोठा करोडो रुपये लागणार होतं, आणि एवढा मोठा विकास या विकासाकरता ते निधी देऊ देणार नाही. त्याकरता आपल्याला राजनंतच काहीतरी नियोजन करून निधी आणावा लागेल. कुठेतरी असं वाटते का सत्ताधारी नांदेडकरांना वेटीस धरत आहेत निधी न दिल्यामुळे? निधी आता रस्त्याच्या खड्ड्यासाठी ते निधी उपलब्ध करून देत नाही, कुठेतरी वेटीस धरतात का नांदेडकर? हो, सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही वारंवार नाही का आम्ही अपक्षातले उमेदवार असून वारंवार मागणी करत आहोत, पण त्या मागणीकडे त्याचं दुर्लक्ष. मी आताच नाही का मीटिंगमध्ये सांगितलं, साहेब मी मागायला 2 वर्षापासून मला नाही का अल्पसंख्या निधी असो, दलित वस्ती निधी असो, तांडा वस्ती निधी असो या मूलभूत निधी असो, या 2 वर्षात नाही का 1 रुपया निधी दिला नाही. आता जाता जाता तरी तुम्ही नाही का आम्हाला निधी द्यावा अशी प्रामुख्याने मागणी केलेली आहे.